कॅन्सर तज्ज्ञ असं आपण जेव्हा म्हणतो ना, कॅन्सर सर्जन त्यातही हा इतर डॉक्टरांपेक्षा खूप वेगळा असतो. तर हे वेगळेपण नेमकं काय तुझ्या अनुभवातून तू सांग आम्हाला. तसं पाहायला गेलं ना तर कॅन्सर सर्जन इतर डॉक्टरांपेक्षाच नाही तर न डॉक्टर असलेल्या लोकांपेक्षाही काही वेगळा नाही. वेगळेपण कॅन्सरबद्दल आहे. हा, लोकांच्या मनामध्ये जी परसेप्शन आहे कॅन्सर कर्करोगाबद्दल, त्याच्यामुळे असं वाटत राहतं की हा माणूस काहीतरी वेगळं करतोय. बर. आणि ती जी मनामध्ये थोडीशी भीती आहे, ती भीतीसुद्धा अनाठायी आहे. बर. एक सिंपल उदाहरण द्यायचं झालं तर जर मी कर्करोगाचे 100 रोगी जसे मी आत्ता ट्रीट करतो, असे जर 100 रोगी ट्रीट केले तर जवळजवळ 70-80% स्त्रिया, म्हणजे मी ब्रेस्ट कॅन्सरचा स्पेशलिस्ट असल्यामुळे मी स्त्रियांबद्दल बोलेन, तर 70-80% स्त्रिया 75-80 वर्षापर्यंत ज्यांचं जे काय आयुष्य असेल तेवढं आयुष्यमान आनंदाने जगतात. वा, म्हणजे आम्ही कॅन्सरकडे ज्या पद्धतीने पाहतो तिथे गडबड आहे. मला सांग की सर्जन झाल्यावरती कॅन्सर सर्जन व्हावं असं तुला कधी आणि कसं वाटलं? KEMला जेव्हा सर्जरी चालू होती, सर्जरी शिकर होतो, तेव्हा माझे वडील टाटा हॉस्पिटलमध्ये ॲडमिनिस्ट्रेटर होते. बर. तेव्हा बऱ्याच वेळा क्लासेससाठी किंवा कॉम्प्युटरसाठी काहीतरी नवीन शिकण्यासाठी कर्करोगाची जी जे रोगी आहेत ते बऱ्याच अंशी जनरल सर्जरी एक्झॅमिनेशनमध्ये येतात. बर. आणि ते जनरल सर्जरी एक्झॅमिनेशनमध्ये येतात त्याचं मॅक्झिमम ज्ञान तिकडे मिळेल म्हणून तिकडे जायचो. पण ब्रेस्ट कॅन्सर ह्यामध्ये स्पेशलायझेशन करावं हा विचार कधी आणि कसा आला मनात? तसं पाहायला गेलं तर मनामध्ये आला नाही. बर. बऱ्याच गोष्टीचं क्रेडिट इन रेट्रोस्पेक्ट घ्यायचं असतं. बर. ते झाल्यानंतर मग असं पण सगळ्या गोष्टी एकत्र ठेवतो की मी हे आधी केलं, मग ते आधी केलं आणि म्हणून हे झालं. हां. पण ते झालं. ते झालं म्हणजे त्याला असं फार काही म्हणता येणार नाही. तर ह्या कॅन्सरने, ब्रेस्ट कॅन्सरने तुला काय शिकवलं या सगळ्या कॅन्सर सर्जनच्या प्रवासात? ब्रेस्ट कॅन्सरमध्ये जाण्याचं एक आणखीन महत्त्वाचं कारण होतं की सर्जनला 2 गोष्टीचं अट्रॅक्शन असतं. एक म्हणजे कमीत कमी इन्फॉर्मेशनमध्ये डिसिजन घ्यायचं असतं. बरं. म्हणजे त्याला वेळ नसतो. हां. की समोर एखादी गोष्ट आहे हे फार महत्त्वाची आहे की नाही हे आधीच्या ज्ञानामुळे सुद्धा कळू शकतं, किंवा कधी कधी काही काही वेगळ्याच गोष्टी असतात, शरीरामध्ये काय काय बदलू शकते याचं काही नेम नसतो. तेव्हा हे कापू का नको हे डिसिजन त्या क्षणाला त्यावेळेस घेऊन करून टाकायचं असतं ते, आणि ते पुढे निभावत राहायचं असतं. बरोबर. म्हणजे एकदा तुम्ही घेतलेला डिसिजन असतो, देर इज नो सेकंड चान्स, आणि तो रिव्हर्स पण करता येत नाही. तर हे जे मनामध्ये कल्टिवेट करायचं असतं की तुटपुंज्या डेटामध्ये मॅक्झिमम डिसिजन्स कशी घ्यायची, हीच या व्यवसायाची शिस्त म्हणता येईल का? अगदी, टू सम एक्सटेंट. परंतु हे त्या शिक्षणातून जाताना जाणवत नाही. बर. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरमध्ये जितका रिसर्च होतो तितका दुसऱ्या कोणत्याही भागात शरीराच्या होत नाही. बर. आणि कर्करोगामध्ये ब्रेस्ट कॅन्सरमध्ये झालेली जे काही प्रिन्सिपल सूत्र आहेत ती बाकीच्या कर्करोगांमध्ये पुढच्या 5-7 वर्षात येतात. तेव्हा ब्रेस्ट कॅन्सर हा सगळ्यात अग्रणी आहे की ह्याच्यामध्ये झालेला रिसर्च बाकीच्या ह्याच्यामध्ये हळूहळू परकोलेट होतो. बर. अशा कुठल्या रिसर्चला तुझा हातभार लागला की ज्यामुळे उपचारांमध्ये फरक पडले? कर्करोग कशामुळे आपल्या आयुष्याला धोका निर्माण करू शकतो की एखादी कर्करोगाची पेशी स्तनामध्ये आहे किंवा शरीरातल्या कुठल्याही भागात आहे, तिकडून त्या पेशीला हलून दुसरीकडे जाऊन तिकडे वसाहत करायला लागते. बरोबर. ती वसाहत त्याने केली आणि ती सक्सेसफुल झाली की मग तिला क्युअर होऊ शकत नाही, मग ती गाठ किंवा तो एक ट्यूमर तयार झाला, म्हणजे तो अमर झाली ती पेशी. आणि अशी अमर झालेली पेशी शरीरातनं काढता येत नाही. इफ नेचर पोजेस प्रॉब्लेम इट ऑल्सो ऑफर्स अ सोल्युशन. बर. अशा दृष्टीने की प्रत्येक स्त्रीमध्ये जेव्हा ओव्ह्युलेशन होतं, जेव्हा अंड आपल्या ओव्हरीमधनं बाहेर पडून युट्रसमध्ये येतं, म्हणजे काय होतं, एक पेशी एके ठिकाणून दुसरीकडे जाते. हां. एक्झॅक्टली सेम एज मेटास्टसिस, की शरीरातल्या एका भागाहून दुसरीकडे गेलेली आहे. नॅचरली होत असतं, शरीर त्याला साथ देत असतं. हां. मग तशीच साथ शरीर स्त्रियांच्या ब्रेस्ट कॅन्सरमुळे सुद्धा देत असेल का? म्हणजे तिकडनं हा मी बॉरो केलेला हे सूत्र आहे,
जे मी ब्रेस्ट कॅन्सरसाठी वापरलं की जर जी मासिक पाळी आहे त्या मासिक पाळी ब्लीडिंग संपल्यानंतर जे पहिलं ओव्ह्युलेशन होईपर्यंतचा जो भाग आहे त्या भागामध्ये प्रत्येक पेशीला तयार केलं जातं की आता तुला हलायचं आहे इकडनं, आता तुला हलायचं आहे. जेव्हा पहिली पेशी हलते त्याच्यानंतर अशा स्विचसारखं बाकी कोणतीही पेशीला हलता येत नाही, कारण जेव्हा ट्विन्स होतात तेव्हा दोन्ही ट्विन्स सारखेच असतात. हो, वेगळे ट्विन्स अतिशय रेअर आहेत आणि वेगळे ट्विन्स कधी होतील जेव्हा दोन पेशी बाहेर पडतील. बरोबर. तेव्हा ह्या दोन पेशी बाहेर पडण्याचा जो उपक्रम आहे माणसांमध्ये होत नाही, कुत्र्यांमध्ये होतो, बाकीच्या प्राण्यांमध्ये होतो. आठ आठ दहा दहा वेगवेगळे प्रकारचे कुत्रे होऊ शकतात, पिल्लं होऊ शकतात, पण माणसामध्ये दोन मुलं झाली दुळं किंवा तिळं सगळी सारखी असतात, अतिशय रेअरली वेगळी असतात. म्हणजे दोन पेशी येऊच शकत नाहीत. ह्याचा अर्थ आपल्या शरीरामध्ये असा एक स्विच असणार की पहिली पेशी बाहेर आली की पुढच्या पेशीने बाहेर जायचं नाही, हलणं बंद झालं पाहिजे. बरं. तर मग सर्जरी पेशी बाहेर पडायच्या आधी आणि सर्जरी पेशी बाहेर पडायच्या नंतर अशा दोन प्रकारे जरी झाल्या जे नॅचरली होत असतील तर त्याचा क्युअर रेट वेगळा व्हायला पाहिजे. बरं. केवढं गणित आहे हाय. हे जे गणित आहे याचा पहिला पेपर 1991 साली मी गाईज हॉस्पिटलमध्ये काम करताना माझ्या डोक्यात आला होता आणि तेव्हा मी तो लॅन्सेटमध्ये पब्लिश केला. बरं. आणि ह्याचा फायदा काय झाला उपचारांना त्याच्यानंतर? विचार असा आहे की ही जी मासिक पाळीची दुसरा हाफ आहे तो मला आर्टिफिशियली तयार करता येईल का? म्हणजे मासिक पाळीच्या दुसऱ्या भागात निसर्ग जशा कंडिशन्स तयार करतं त्या मला करता येतील का? त्या कंडिशन्स तयार करून 1000 पेशंटचं एक सत्र आम्ही कम्प्लीट केलं आणि त्याच्यामध्ये 30% डेथ रेट कमी झालेत एका सिम्पल इंजेक्शनने ज्याची कॉस्ट फक्त 70 रुपये आहे. हे सगळं प्लॅनिंग डोक्यात आपोआप येतं का त्यासाठी काय करावं लागतं? क्रेडिट नाही. ते आलं गाईज हॉस्पिटलमध्ये एके ठिकाणून चालता चालता कुठेतरी गायनॅक डिपार्टमेंटमधनं रोज चालत जायचो जेवायला पलीकडे. त्या गायनॅक डिपार्टमेंटच्या वॉलवर ही हललेली पेशी होती. त्याच्यावरनं डोक्यात आलं की अरे हललेली पेशी आहे तिकडे पण पेशी हलते का नाही करायचं. वा. तेव्हा देवाने ते चित्र तिकडे दाखवलं होतं. तू जेव्हा या सगळ्या रुग्णांशी बोलतोस ना, मग तू आता ना माझ्याशी बोलतोयस, आमच्या सगळ्यांशी बोलतोयस, तर आम्हाला असं जाणवते ना की तू खूप प्रसन्नपणे छान आमच्याशी बोलतोयस. आणि कॅन्सरचे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हे तुझ्याकडे नॅचरली प्रत्येकजण तो टेन्शन घेऊन मनावरती एक मळब घेऊन तुझ्याकडे येतो, त्यावेळेला तुझा ॲप्रोच कसा असतो त्यांच्याशी बोलतानाचा? बोलण्यामागे एकच सूत्र असतं, मरणाच्या भीतीने जगणं थांबवायचं नाही. मरणाच्या भीतीने जगणं थांबवायचं नाही. कारण एखादी गोष्ट झालेली आहे, नकोशी गोष्ट झालेली आहे, प्रश्न सारखा भेडसावत राहतो हे मलाच का म्हणून. हा हा. परंतु एकच प्रश्न असतो मनामध्ये त्यांच्यासाठी की अनेक चांगल्या गोष्टी आधी झाल्या, तुमच्या एक्सपेक्टेशनपेक्षाही जास्त झाल्या, तेव्हा हा प्रश्न विचारला होता का की हे का झालं मला? रोलिंग इन मक इज नॉट द बेस्ट वे टू गेट क्लीन. बरोबर. आणि हे पोचतं त्यांच्यापर्यंत बऱ्याच अंशी. उदाहरणं असतात तेव्हा. दुसरं काय होतं की टाटा हॉस्पिटलमध्ये आणखीन एक उपक्रम असा आहे की प्रत्येक सर्जन आणि मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट आणि रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट एकाच साईटवर काम करतो. बरं. तेव्हा एखादा पेशंट मला जेव्हा भेटायला येतो कन्सल्टेशनला, तेव्हा बाहेर कमीत कमी 50 ते 70 ॲडिशनल ब्रेस्ट कॅन्सर पेशंट तिथं उभे असतात, बसलेले असतात. बरं. अर्धे अधिक प्रश्न तिकडे सॉल्व्ह होऊन जातात. म्हणजे त्यांच्यात कारण त्यात बरे झालेले पण असतात, भरपूर बरे झाले. मी सांगितल्याप्रमाणे 70-75-80% पेशंट अगदी नॉर्मल आयुष्य जगत असतात आणि त्यातलेही काही फॉलोअपला आले असतात. आणि माझ्याकडे अशा काही स्त्रिया आहेत ज्या त्यांचं स्वतःचा अर्धा अर्धा तास, पाऊण पाऊण तास, एक एक तास रोज ह्या पेशंटसाठी घालवतात. त्या बऱ्या झालेल्या आहेत, त्यांची कामं करत आहेत, पण दिवसातनं तासभर येऊन नवीन आलेल्या पेशंटशी बोलतात आणि त्यांना इतका धीर देतात की माझ्या शब्दांपेक्षाही जास्त सपोर्ट त्यांना असा मिळतो की ह्याच रोगातनं, ह्याच किमोथेरपीतनं, ह्याच रेडिओथेरपीतनं बाहेर पडलेल्या स्त्रिया माझ्यासारख्या नॉर्मल आहेत. तू रुग्णांना दिलासा कसा देतोस ते सांगितलंस, या सगळ्या प्रवासामध्ये रुग्णांकडून तू काय शिकलास? रुग्णांकडून
आयुष्य. मला वाटत नाही की इतका मनोधैर्य माझ्यामध्ये आहे, ज्यांना झालेलं नाही हा रोग त्यांच्यामध्ये आहे, इतकं मनोधैर्य पेशंटमध्ये असतं. बर, अनेक गोष्टी अशा असतात की ज्याच्यामध्ये अनएक्सपेक्टेडली पेशंटचे रिॲक्शन्स असतात. पेशंट येते, बोलणं झालं की कर्करोगाचं निदान सांगितलेलं आहे, कोसळून जातात की कर्करोग पॉझिटिव्ह आहे म्हणून म्हटल्यावर. एवढं पण सांगितलं असतं की याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही, क्वालिटी क्वांटिटी ऑफ लाईफ बदलणार नाही, पण तरीसुद्धा मनामध्ये फिलिंग असं असतं की अरे. सो अशा वेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही 2 मिनटं थांबा, विचार करा थोडासा, परत 5 मिनिटांनी बोलू आपण. 5 मिनिटांनी बोलल्यानंतर ती स्त्री परत येते आतमध्ये आणि अगदी आनंदात असते. म्हटलं काय झालं भाई? त्या स्त्रीचं उत्तर असं की तुमच्या केबिनच्या बाहेर लिहिलेलं आहे की भारतामध्ये दर 30 स्त्रियांमागे एकीला कर्करोग होतो. मग मला झाला म्हणजे 29 लोकांना होणार नाही, त्याचा मला आनंद आहे. हा विचार माझ्या मनामध्ये येऊच शकत नाही, इतकं धैर्य असूच शकत नाही की ह्याच्यावर मात तर होणारच, फक्त बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. मला सांग की एका बाजूने तू सर्जन आहेस, तसा तू सर्जन मंडळींचा गुरु पण आहेस. म्हणजे अनेक तरुण सर्जन हे तुझ्या हाताखाली मार्गदर्शन घेऊन त्यांच्या व्यवसायाला लागलेले असतात. या रोलमध्ये तू जातोस त्यावेळेला तू कसा असतोस? शिक्षणामध्ये एक फार महत्त्वाची गोष्ट असते आणि ती म्हणजे मला सगळं येतं अशा दृष्टीने कोणत्याही माझ्या विद्यार्थ्याशी मी कधी बोलत नाही. मी पण शिकायला आलो आहे, तू पण शिकायला आलेला आहेस, आपण एकमेकांशी थोडे जरा गप्पा मारूया. आणि ह्या ॲटिट्यूडने जर आपण वर्गामध्ये गेलो तर बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या असतात. एखादा धोपट मार्ग रोजच आपण त्याच्यावर चालत असलो की त्याच्यावरच्या नव्या गोष्टी, त्याच्यावरच्या बंद ॲलीज आपल्याला बिलकुल दिसत नाहीत, कारण त्या बघायच्या नाहीत हे मनामध्ये ठरलेलं असतं. त्या गोष्टी ऐकू पण येत नाहीत आपल्याला काय होतं आजूबाजूला, बरोबर, कारण त्या महत्त्वाच्या नाहीत हे मनामध्ये करून आपण त्या कापून टाकलेल्या असतात. हां, ह्या मुलांना ह्या सगळ्या गोष्टी ऐकू येतात. हां, ऐकू येतात, दिसतात, सगळं होतं त्यांना, त्या पेशीच्या चित्रासारख्या दिसतात. आणि त्या जेव्हा दिसतात तेव्हा त्यातनं अचानक एखादा नवा विचार येतो, अरे हा आपण विचार केलाच नव्हता कधी. तेव्हा तो एक टू वे स्ट्रीट आहे. मग तू म्हणतोस तशी अजून एक टोपी, म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटरची टोपी. तर ती ॲडमिनिस्ट्रेटरची टोपी जेव्हा तुला घालायला लागते ती कशी वेगळी असते का की ह्या सगळ्यांबरोबरच बसते? एवढ्या मोठ्या जगप्रसिद्ध संस्थेचा तू संचालक आहेस आज, तर ती टोपी कशी फिट झाली? फरक काही नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टीचं अंडरलाईंग प्रिन्सिपल फेथ. फेथ की 10 माणसांना कामं सांगितलेली आहेत, ती होतील, जशी सांगितली आहेत तशी ती माणसं करतील आणि त्याचा रिपोर्ट आपल्याला परत आणून देतील. ह्या गोष्टीबद्दल, त्या माणसांबद्दल कम्प्लीट फेथ असायला लागतो, त्याच्याशिवाय ते होत नाही. कारण सगळ्याच गोष्टी मी करणार म्हटलं तर ते इम्पॉसिबल आहे. अगदी बरोबर आहे. सगळ्याच गोष्टीचं मी बाहेरून असं विवरण करत राहीन आणि बघत राहीन कंटिन्युअसली त्याच्यावर काहीतरी, ते पण शक्य नाही आहे. बरोबर. तेव्हा इतक्या गोष्टी जर शक्य नसतील तर त्याच्याबद्दल काळजी करून विचार करून डोक्याला ताप तर बिलकुलच घेऊन घ्यायचा नाही. पण मला सांग की जेव्हा अगदी काळजीपूर्वक केलेलं नियोजन असतं ते जेव्हा जसं कोलमडतं त्याचा सामना तू कसा करतोस? कारण असं होतच असेल ना केव्हा केव्हा. त्या गोष्टीचा सामना करण्यासाठी सर्जनची ॲटिट्यूड जास्त कामी येते. हां, ती काय असते बरं? की पटकन डेटा जमवायचा, का कोलमडलं, तो पटकन डेटा जमवण्यामध्ये करेक्टेबल आहे की नाही जे काही कोलमडले ते, आणि व्हॉट पार्ट इज करेक्टेबल. करेक्टेबल असेल तर ते इमिजिएटली स्टेप घ्यायचं, करेक्टेबल नसेल तर डिस्ट्रक्टिव्ह जे डिस्ट्रक्शन झालेलं आहे त्याच्यातनं काहीतरी क्रिएशन करण्यासारखं निश्चितच असतं. वा, की 10 माणसं सोडून गेली, 10 नवीन माणसं येणार आहेत, 10 नवीन विचार येणार आहेत, त्यांचा काहीतरी उपयोग करून नवीन काहीतरी गोष्ट करायला पाहिजे. आपला सल्ला न पाळलेले पेशंट आणि त्यांचे नातेवाईक तुझ्यासमोर येतात की आपण त्यांना एक शिस्त सांगितली, आपण त्यांना एक प्लॅनिंग सांगितलं आणि त्यांनी तसे वागलेच नाहीत, तेव्हा तू कसं हँडल करतोस? परत एक डिसिजन असतं त्यावेळेस की जे पाळलेलं नाही
त्याचा क्युअरवर इफेक्ट आहे की नाही. जर क्युअरवर इफेक्ट असेल तर ते खाडकन तिकडे सांगायला लागतं की हे तुमचं सुटलेलं आहे, हे संपले, एवढ्या गोष्टी करेक्टेड नाही आहेत, करेक्टेबल नाही आहेत, प्लीज ॲक्सेप्ट करा ह्याच्या पुढे आणि ह्याच्या पुढे हे चालू ठेवा. जर ते करेक्टेबल असेल तर इमिजिएटली त्याच्या स्टेप्स घ्यायला पाहिजेत. बरोबर. आणि ते होऊ पण शकतात. बरोबर. पण ते सांगताना थोडंसं एक गोष्ट सांगायला लागते की हे जर असंच राहिलं तर ते पलीकडच्या टोकाला जाईल, तेव्हा तेवढी सुधारणा करा. ह्याच्यामध्ये आणखीन एक कॉम्पोनंट असतो की पेशंट वेगळं का करतो किंवा सांगितलेलं का करत नाही. ह्याच्यामध्ये कधीकधी ॲडिशनल कन्सल्टेशन्स असतात. बरं. दुसऱ्या कोणीतरी ॲडवाईस दिलेला असतो. हां, म्हणजे आपण एक दिला असतो आणि दुसऱ्या कोणीतरी दिला असतो. तो पण इन्क्लुझिव्ह करायला लागतो. त्या क्षणाला दुसऱ्या कोणत्याही ॲक्शनबद्दल कुठलंही क्रिटिसिझम करण्याचं नाही, हे माझं बेसिक प्रिन्सिपल आहे. मी केलंत ना, ठीक आहे, ते करण्याची पण पॉसिबिलिटी आहे, परंतु त्याच्यामुळे इतका क्युअर रेट कमी होणार आहे. आणि मी जे म्हणतो आहे ते असं आहे. आणि हे जर तुम्हाला आणखीन कोणाकडनं चेक करायचं असेल त्या माणसाचा नंबर द्या. आत्ता आपण बोलायला तयार आहोत त्यांच्याशी. बरोबर. म्हणजे पारदर्शकता एक प्रकारची लागते आणि त्याच वेळेला आपण त्या व्यक्तीवरती टीका न करण्याचा मनाचा दिलदारपणासुद्धा लागतो. मी जेव्हा तुझ्याशी बोलतोय ना, तू मला असं ना टप्प्याने विचार बरोबर सांगतोस की ह्यावेळेला हे करावं, ह्यावेळेला हे करावं. हा असा विचार करण्याची पद्धत तुला गणिताने शिकवली की काय? मला वाटतं मला कोणी शिकवलेली नाही, ती झाली. ती झाली. तेव्हा एक सूत्र असं की जे कालाबाधित अबाधित आहे. हां. आणि ते म्हणजे सकाळी दप्तर उचललं, शाळेत गेलो, मजा केली, दप्तर घेऊन घरी आलो शाळेत. हे प्रिन्सिपल काहीतरी करायचं आहे, रोज जाऊन मजा करायची त्याच्यातनं. मग ते शिक्षण असो, मारामारी असो, मार खाणं असो किंवा स्पोर्ट्स असो, जे काय असेल ते दप्तर घेऊन जायचं. आज बॅग घेऊन जातो, मजा करतो, परत येतो. वा. तुझे खूप सारे पेशंट्स आणि खूप सारे यशस्वी पेशंट्स असतील, अशी एखादी आठवण आहे का की त्या पेशंटनं तुला अशी नंतर खूप भरभरून दाद दिली किंवा तो पेशंट लक्षात राहिला त्या कृतज्ञतेमुळे? कृतज्ञता बऱ्याच अंशी डिस्प्रपोर्शनेट असते. जेव्हा मॅक्झिमम एक्सपेक्टेड असते तेव्हा ती बिलकुल नसते. जेव्हा एक्सपेक्टेड नसते तेव्हा भरभरून येते. बरं. सगळ्याची गोळाबेरीज एकत्र केली की बेरीज शून्य असते. आपण करिअरच्या संदर्भात, भविष्याच्या संदर्भात, शिस्त आणि नियोजनाच्या संदर्भात बोलतोय, त्यांच्यासाठी खास असं तुझं मनोगत? शिस्त माझ्या मते भोंगळ आणि त्रासदायक ह्या दोन्ही एक्स्ट्रीम्समध्ये नाही ती शिस्त. एखादी गोष्ट फार स्ट्रेच केली की नाही, राईट साईडला नाही जायचं, लेफ्ट साईडला जायचं, मग तिकडनं अडीच पावलं इकडे जायचं, तीन पावलं इकडे जायचं, शिस्त नाही ती. आणि अशी शिस्त तुम्हाला कुठेही नेत नाही, अगदीच भोंगळ पण कुठे नेत नाही. तेव्हा एक मॉडरेशनमध्ये शिस्त लागते. बरोबर. की जी 25 लोक करू शकतात ती शिस्त.